नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई व्हिजन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दहा जुलै रोजी झालेल्या तलाठी या पदाकरितेच्या परीक्षेमधील फर्स्ट शिप आणि सेकंड शिप यामधील अतिशय महत्त्वाचे जनरल स्टडीज सामान्य अध्ययन जनरल नॉलेजचे तीस प्रश्न पाहणार आहोत तसेच आपल्या चॅनलवरती महापरीक्षा पोर्टलने यापूर्वी घेतलेल्या इंग्रजी व्याकरणाच्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरणाची सिरीज लवकरच उपलब्ध होत आहे आणि सपिक्स आणि प्रिपिक्सचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहे चला तर सुरू करूया हा व्हिडिओ पहिला प्रश्न आहे फिफा विश्वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली तर ही अमेरिका यांनी जिंकलेली आहे तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतील की उपविजेता संघ कुठला होता तर तो हॉलंडचा होता आणि विशेष सांगायचं झालं सा तर अमेरिकेने चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे लेऑन ही स्पर्धा झाली फ्रान्समध्ये लेऑन ही स्पर्धा झाली होती पुढचा प्रश्न पहा शेती आधारित उद्योगधंद्यामध्ये अव्वल राज्य कोणते तर यामध्ये प्रथम स्तरावरती आहे ते महाराष्ट्र आहे तुम्हाला जर सेकंड कुठलं आहे किंवा दुसऱ्या क्रमांकाचं कुठलं असं विचारलं तर गुजरात येईल आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे राजस्थान पुढचा प्रश्न पहा सीमा सुरक्षा भक्कम करण्यासाठी बी एस एफ जवानांनी कोणता सराव केला तर हा सुदर्शन सराव केला होता तुम्हाला हा सराव कुठे केला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे पंजाब व जम्मू काश्मीरच्या सीमेवरती हा सुदर्शन सराव करण्यात आला पुढचा प्रश्न आहे एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोणता तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रोहित शर्मा आणि पाच शतकाचा रेकॉर्ड जे आहे ते बनवला आहे चौथं शतक जे आहे चार शतकाचा कुमार संगकारा यांचं जे रेकॉर्ड होतं ते रोहित शर्मा यांनी मोडीस काढलेलं आहे पुढचा प्रश्न पहा नुकतीच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर अंबाती रायडू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे ते मूळचे कर्नाटक येथील आहेत पुढचा प्रश्न पहा स्विस बँकेत सर्वाधिक पैसा कोणत्या देशाचा आहे तर हा युके ब्रिटन या देशाचा आहे आणि भारताचा या यादीमध्ये चौऱ्याहत्तरवा क्रमांक आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात नुकतीच कोणत्या राज्यात नुकतीच सहा महिन्यांनी आणखीन आणीबाणी वाढवली गेली तर याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये नुकतीच सहा महिन्यांनी आणीबाणी वाढवली गेली आहे पुढचा प्रश्न पहा नुकत्याच कोणत्या आर बी आय डेप्युटी गव्हर्नरने राजीनामा दिला तर विरल आचार्य यांनी जो आहे तो राजीनामा दिलेला आहे तुम्हाला आरबीआयची स्थापना जर विचारली असेल तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आयची स्थापना आणि आयचं राष्ट्रीयकरण जे झालेलं आहे ते एकोणीसशे एकोणपन्नासला झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे नुकताच कोणत्या शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे जयपूर राजस्थान राज्यामधील जयपूर या शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न आहे राज्य आरोग्य निर्देशांकमध्ये प्रथम राज्य कोणते तर केरळ हे प्रथम राज्य आहे द्वितीय राज्य जर तुम्हाला विचारलं तर ते असेल आंध्र प्रदेश आणि तृतीय आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न पहा भारतातील कोणत्या शहरात प्रथम हायड्रोजन सी एन जी वर बस चालणार आहे तर ही दिल्ली येथे सी एन जी वर बस चालणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाकडून भारताला बाटो सन्मान दर्जा मिळाला तर हा अमेरिकेकडून अमेरिका या देशाकडून मिळालेला आहे पुढे पहा नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही सुद्धा तुम्हाला विचारू शकता तर याची स्थापना जी आहे ती चार एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीसला झालेली आहे मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे ये आणि याच्यामध्ये एकोणतीस सदस्य देशांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे ई e ट्वेंटी ट्वेंटी इनिशिएटिव्ह हा उपक्रम कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर हा जो उपक्रम आहे मलेरिया निर्मूलन याच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे माय लाईफ माय मिशन हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर हे आत्मचरित्र रामदेव बाबा यांचे आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याचे गुप्त नाव काय तर या हल्ल्याचे ऑपरेशन बंदर हे नाव आहे हे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या रोजी संपन्न झालेलं ऑपरेशन आहे ह्याचं नाव आहे ऑपरेशन बंदर पुढचा प्रश्न आहे दोनशे सातच्या क्रिकेट विश्वचषकात दोन हजार एकोणीसच्या क्रिकेट विश्वचषकात प्रथम हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू कोणता तर मोहम्मद शमी श, मोहम्मद शमी जो आहे त्याने दोन हजार एकोणीसच्या क्रिकेट विश्वचषकात प्रथम हॅट्रिक नोंदवलेली आहे पुढचा प्रश्न पहा जगातील संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा पहिला देश कोणता तर हा भूतान ठरलेला आहे दोन हजार तेरा साली हा घोषित झाला आणि महा आपल्या भारतामधील जर राज्य विचारलं तर सिक्कीम जे आहे ते पहिलं सेंद्रिय राज्य मानलं जाईल पुढचा प्रश्न पहा दोन हजार एकोणीसमध्ये फेसबुकने काय नावाच्या क्रिप्टोकरन्सीशी घोषणा केली तर लिब्रा या क्रिप्टोकरन्सीची घोषणा दोन हजार एकोणीसमध्ये फेसबुकने केलेली आहे पुढचा प्रश्न पहा रॉच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली तर सामंत कुमार गोयल यांची रॉच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न आहे नुकताच कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळालेला आहे तर हा नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाला मिळालेला आहे आणि हा आठवा राष्ट्रीय पक्ष आहे तर हा कितवा असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर राहील आठवा राष्ट्रीय पक्ष आहे पुढचा प्रश्न पहा लोकसभेचे नवे सभापती कोण झाले तर लोकसभेचे नवे सभापती जे आहेत ते ओम बिर्ला झालेले आहेत आणि ही लोकसभा कितवी आहे तरी सतरावी लोकसभा आहे राजस्थान राज्याचे ओम बिर्ला आहेत ते सतराव्या लोकसभेचे सभापती झालेले आहेत पुढचा प्रश्न पहा मिस इंडिया दोन हजार एकोणीस कोण तर हे सुमन राव राजस्थानमधून आहे सुमन राव मिस इंडिया दोन हजार एकोणीस पुढचा प्रश्न पहा गिरीश कर्नाड यांना कोणत्या साली ज्ञानपीठ मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार विचारलेला आहे तर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली जो आहे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला पुढचा प्रश्न आहे यूपीचे राज्यपाल राम नाईक यांच्या आत्मचरित्राचे नाव काय तर चरेवती चरेवती हे जे आहे ते त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे पुढचा प्रश्न आहे विधान परिषदेच्या उपसभापती विधान विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली तर डॉक्टर नीलम गोरे यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षाच्या आहेत जर कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत असा प्रश्न आला तर शिवसेना या पक्षाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसच्या योग दिनाची संकल्पना काय होती तर संकल्पना जी होती पहा योगा फॉर क्लायमेट ॲक्शन अशी जी होती ती संकल्पना दोन हजार एकोणीसच्या योग दिनाची होती तर योग दिनाची सुरुवात एकवीस जून दोन हजार पंधरापासून झालेली आहे पुढे पहा जगातील सर्वात मोठा बहुस्तरीय बहुउद्देशीय उपसा सिंचन प्रकल्प कालेश्वर हा कोणत्या राज्यात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे तेलंगणा या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे लाईन ऑफ कंट्रोल ही सीमारेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर ही सीमारेषा जी आहे ती भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान आहे पुढचा प्रश्न पहा गोरखालँड या नवीन घटक राज्याची मागणी कोणत्या राज्यातून केली जात आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामधून गोरखालँड या नवीन घटक राज्याची मागणी होत आहे पुढचा प्रश्न पहा नुकतेच निधन झालेले नामवर सिंह नामवर सिंह हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर हे साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये तीस प्रश्नांचा अॅनालिसिस पाहिलेला आहे इंग्रजी व्याकरणाच्या सपिक्स प्रिपिक्स तसेच इतर सर्व घटकावरच्या प्रश्न उत्तर टाईपच्या ज्या तयारीचे व्हिडिओ आहेत तसेच महापरीक्षा पोर्टलने आजवर घेतलेल्या सर्वच पेपरमधील इंग्रजी व्याकरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच उपलब्ध होणार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ई व्हिजन चॅनलवर नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी तसेच इंग्रजी व्याकरण अतिशय सोप्या पद्धतीने दे शिकण्यासाठी ई व्हिजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा धन्यवाद